हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक बेसनचे लाडू कुणाला नाही आवडत आणि त्यात जर तूप आणि साखर जर परफेक्ट झाली तर मग सोने पे सुहागा चला तर मग स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ दोन कप घट्ट तूप घेतलं आहे मी आणि चार वाटी बेसन घेतलं आहे ज्या कपानं आपण तूप घेणार त्याच कपानं आपण बेसन चार वाटी घ्यायचं आहे आता इथं तूप मी पातळ करण्यासाठी बुट्टीमध्ये घालते आहे कोणत्याही पॅनमध्ये आधी तूप पातळ करून घ्या आणि मगच आपल्याला बेसन घालायचं आहे आणि बेसनचे लाडू करताना गॅस मंदच ठेवायचा शक्यतो जेणेकरून लाडू खूप छान होतात नाहीतर मोठा गॅस करून जर भाजलं तर थोडीशी कच्ची चव लागण्याची शक्यता असते बेसनची त्यामुळे मंदक आचेवरच भाजून घ्या बेसन तू पातल होता है। मी घट तूप आता पातळ होतं आहे मी जसं तुम्हाला सांगितलं की घट्ट तूप आपल्याला घ्यायचं आहे पातळ तूप घ्यायचं नाही आहे म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन होता तर ह्यामध्ये हे चार वाटी जे बेसन आहे ते मी घालून घेते आहे भाजून घेते इथं बघत असाल तर मस्त असं तूप मुरलेलं आहे बरोबर हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे बेसनचा लाडू बनवण्यासाठी दोन वाटी तुपाला चार वाटी बेसन छान असं भाजून घ्यायचं आपल्याला थोडा वेळ लागेल खरं बेसन व्यवस्थित भाजणं खूप आवश्यक आहे खूप पिवळा कलर आपल्याला काढायचा नाही आहे चांगला थोडासा खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला बेसन थोडासा ब्राऊनिश शेड यायला पाहिजे त्याला इथं बघत असाल तर थोडं थोडं तूप सुटायला लागलं आहे एक अर्धा तास भाजल्यानंतर असा थोडा घट्टपणा यायला लागतो बेसन सगळं एकजीव व्हायला लागतं गोळा व्हायला लागतं हे बघा आता तुमच्या लक्षात पण येत असेल की मागचं बेसन आणि हे किती फरक पडला छान आपलं बेसन तुपामध्ये भिजतंय आणि वास पण एकदम खमंग येतोय छान असा ब्राऊन कलर यायला लागला आहे मगासचा कलर आणि आत्ताचा तुम्हाला फरक पण दिसत असेल आणि तूप पण तुम्हाला दिसत असेल की छान एकजीव होऊन आलं आहे सगळं हे असं तूप सुटत जातं आणि ते बेसन हळूहळू पातळ होतं असा छान गोळा व्हायला पाहिजे साधारण मला एक दीड ते पावणे दोन तास लागले भाजायला मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये साधारण एक तीस लाडू आरामात होतात असं छान ब्राऊन कलर यायला पाहिजे अगदी पिवळसर लाडू नाही काढायचे इथं बघा तुम्हाला दिसून येईल की तूप छान सुटलं बेसन एकजीव झालं आहे आणि कलर पण सुरेख आला आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी दूध घालती आहे यानं थोडं बेसन फळफळीत होईल म्हणजे जे आपण लाडू खाताना तोंडामध्ये जे चिकटपणा येतो तसा येणार नाही दूध घातल्यामुळं बघा इथं छान कलर पण आला आहे आणि मस्त आपलं बेसनचा वास तर एवढा सुंदर येतो आहे आता हे आपल्याला काय करायचं आहे थोडं गार करायला ठेवायचं बेसन गार झालं आहे आता ह्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे पिठी साखर मी अडीच वाटी घेतलेली आहे ज्या वाटीनं मी दोन वाटी तूप चार वाटी बेसनचं चा पीठ घेतलं त्याच वाटीनं मी अडीच वाटी साखर घेतली आहे आता हे ह्यामध्ये आपल्याला एक चमचाभर मी वेलदोडा पावडर घालते आहे आणि हे सगळं छान हातानं एकजीव करा जेणेकरून ते तूप सुटून ना ते लाडू खूप छान वळता येतात हे सगळ्या गाठी वगैरे सगळ्या फोडून घ्यायच्या आणि हातानं छान एकजीव करायचं हे बघा इथं किती छान टेक्शर आलं आहे खूप मस्त होणार आहेत आपले लाडू परफेक्ट तूप परफेक्ट साखर आणि परफेक्ट बेसन भाजलं आहे आता आपण लाडू वळायला घेऊया मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये तीस लाडू आरामात होतात तुम्हाला जर लाडूवर हवा असेल तर बेदाणे काजू तुम्ही लावू शकता माझ्याकडे माझी मुलं खात नाहीत लाडूवरचे बेदाणे किंवा काजू त्यामुळे मी लावलेले नाही आहेत मी ज्या साईजमध्ये लाडू केलेत त्या साईजमध्ये तीस लाडू आरामात होतात आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग